3 जानेवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस विभागामार्फत सायबर सेफ वुमेन कार्यशाळा संपन्न झाली. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात युवक युवतीमध्ये सोशल मीडियाचे प्रचंड आकर्षण आहे. या माध्यमातून प्रत्येक जण अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. अभिव्यक्त होणे हा अधिकार असला तरी आपल्या एखाद्या पोस्टमुळे समाजाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केले. सायबर सेलच्या वतीने आयोजित सायबर सेफ वुमन या कार्यशाळेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, अनिल किंगे, रम्या राजकुमार, अमोल पुरी, विजया पंधरे, राजेश येसनेकर, नितीन सोनोने व आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच यावेळी सोशल मीडिया वापरताना घ्यावयाच्या काळजी व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनेकर यांनी केले. संचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी केले. कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा नियोजक अधिकारी सायली देवस्तड, रेखा गुरव, प्रिया उमरे व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही माहिती यवतमाळ येथून RN News चे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.